तासगाव येळावी येथे धारदार शस्त्राने भोगसून खून फटाके फोडण्याच्या कारणावरून पोलिसांनी ताब्यात तासगाव तालुक्यातील एळावी गावात रात्री फटाके फोडण्याच्या कारणावरून एकाला धारदार शस्त्राने भोगसून खून झाल्याची घटना घडली आहे दीपक जयसिंग सुवासे वयभशा सव्वीस राहणार येळवी असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे या हल्ल्यामध्ये त्याचा भाऊ आकाश सुवासे जखमी झाला आहे दीपक सुवासे हा सेंटरिंग व्यवसाय करत होता त्याच्या शेजारी असणाऱ्या इंद्रजित मोहिते विश्वजित मोहिते सुगंधा मोहिते यांच्याशी गटाराच्या पाण्याभरच्या कारणावरून जुना वाद होता आणि रात्री दीपावली पाडव्यानिमित्त फटाके फोडण्याच्या कारणावरून परत वाद झाला आणि यावेळी कोऱ्हाड कोयता धारदार शस्त्राने दीपक सुहासे याच्यावर हल्ला करून कसल्याने त्याला गंभीर जखमी केलं होतं त्याला वाचवण्यासाठी गेलेला त्याचा भाऊ आकाश सुहासे याच्यावरही धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने तोही जखमी झाला दीपक उपचारावेळी येळावी प्राथमिक आरोग्य केंद्रात नातेवाईकांनी नेलं असता रुग्णवाहिका मिळाली नसल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली त्याला रु उपचारासाठी तासगाव आणि नंतर मिरज शासकीय रुग्णालय येथे आणले होते पण यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी चौघांना तासगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी तासगाव